नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने देश महासत्ता बनेल। साहित्य परिषदेचे प्रमुख व महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांचे मत, समाज व्यवस्थेत जोपर्यंत समतेचा विचार रुजत नाही तोपर्यंत या देशाला ऊर्जितावस्था येणार नाही। कर्मकांड, जातीव्यवस्था व सुटलेले सामाजिक भान याने सगळी व्यवस्था किडलेली आहे। प्रत्येकजण आपल्या जातीचे कर्मकांडाचे कंपू करून कहीक सुख लुबाडत आहे। महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची क्षमता, मानवता व समाजवाद यांची पेरणी झाली तरच या देशाला महासत्ता होता येईल, असे मत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी खानवडी येथे व्यक्त केले। खानवडी येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी रावसाहेब पवार यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दोन ठराव मांडले। महात्मा फुले यांना भारतरत्न पदवी द्यावी, महात्मा फुलेंचे वाङ्मय स्वतंत्र विषय म्हणून शिक्षणात समाविष्ट करावे याबाबतीत साहित्यिकांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे। फुले शाहू आंबेडकर विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा। महात्मा फुले यांचे आचार आणि विचार सर्वांनी अंगीकारले पाहिजेत, असे महात्मा फुले साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील धिवार यांनी यावेळी सांगितले। यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक बाल ठाणगे, सुदामराव इंगळे, दत्ता झुरंगे, मारिकराव झेंडे पाटील, पुष्करात जाधव, महादेव बोरावके, परवीन पानसरे, सुनीता कोलते, महादेव खेंगरे, सोनाली यादव, लक्ष्मण धर्माधिकारी, कैलास दिवार, बाळूतात्या यादव, एम जी शेलार, सुनील जगताप, अतुल जगताप, रमेश बोरावके, सुरेश होले, रामदास होले, विकास होले, विनोद जवळकर, संदीप कदम, नंदकुमार चव्हाण, बेलसरचे माजी सरपंच निलेश जगताप, दत्ता होले, संदीप टिळेकर, गणेश लोरकर आदी मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद।